आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिर्डीत स्वच्छता मोहिमेला आली धार, ग्रामपंचायत तरुण मंडळे शाळा समितीचा सहभाग. शिरो तालुक्यातील शिर्डीच्या कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेच्या क्रीडांगणानं एकदाचा मोकळा श्वास घेतला आहे. शिर्डीच्या कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेच्या क्रीडांगणाची मोठी दुरावस्था झाली होती. गेल्या कित्येक वर्षापासून विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती, मात्र होत काहीच नव्हते. शाळेत नव्यानेच आलेले शिक्षक विजयकुमार चौगुले यांनी याबाबत पुढाकार घेतला. शाळा समिती, ग्रामपंचायत, पालक यांच्या बरोबरच गावातील तरुण मंडळांशी संपर्क साधून समन्वयाने एकत्रितरित्या स्वच्छता मोहीम राबवली. ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल सूर्यवंशी यांनीही तात्काळ आवश्यक ती मदत देऊ केली आणि बघता बघता या शाळेचे क्रीडांगण स्वच्छ झाले आणि बऱ्याच वर्षानंतर क्रीडांगणाने मोकळा श्वास घेतला. यापुढे संपूर्ण परिसरात अशाच पद्धतीने वृक्ष लागवड करण्यासाठी विजयकुमार चौगुले यांचे प्रयत्न आहेत. सरपंच राहुल सूर्यवंशी आणि शिक्षक विजयकुमार चौगुले यांच्या पुढाकाराने झालेल्या या कामामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. महानकारी न्यूज साठी शिर्डीहून मोहन जमादार. नमस्कार, माझं नाव कुमार विद्या मंदिर शिर्डी येथील मी शिक्षक विजयकुमार चौगुले सर बोलतो आहे, प्राथमिक शिक्षक. जे 15 तारखेला आम्ही या शाळेचा इथून आम्ही बदलून आल्यानंतर आम्ही इथला परिसर पाहिला तर या परिसरामध्ये इतकी प्रचंड झाडी वाढलेली होती, त्यामुळं मुलांना खेळण्यासाठी त्याचबरोबर मुलांना इथं मधल्या सुट्टीमध्ये फिरण्यासाठी इतकं गलिच्छ असं झाडी वाढलेली होती आणि त्यामुळं आम्ही प्राथमिक शाळेतील कुमार आणि कन्या शाळेतील शिक्षकांनी ग्रामपंचायतीचे शिर्डी ग्रामपंचायत सरपंच श्री राहुल सूर्यवंशी त्याचबरोबर सर्व सदस्यांना आम्ही आव्हान केलं आणि त्यांनी सर्व गावातील सर्व तरुण मंडळांना त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गावकरी, तरुण मंडळातील सर्व अध्यक्ष सदस्य यांना आव्हान केलं की आपण रविवारी 17 तारखेला सर्वांनी शाळेच्या कन्या आणि कुमार या दोन शाळेच्या ग्राउंडवरची स्वच्छता, जी झाडी वाढलेली आहे, आपल्या विद्यार्थी मुलं खेळावीत आणि या घाणीपासून मुलांना काहीतरी रोगराई होऊ नये त्यासाठी त्यांनी आव्हान केलं आणि त्यामुळे सर्व गावातील तरुण मंडळे, त्याचबरोबर तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे सरपंच, ते स्वतः सकाळी 7 वाजता सर्व तरुण मंडळातील मुलं, त्याचबरोबर सदस्य, त्याचबरोबर दोन्ही शाळेतील शाळा कमिटीचे अध्यक्ष, सदस्य आणि गावातील तरुण मंडळे सर्व उपस्थित राहून हा शाळेचा परिसर सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत हा सर्व परिसर सर्व मुलांच्याकडून स्वच्छ करून घेतला.